स्वप्न पूर्ण व्हायला काही लागत नाही, फक्त मनाशी जिद्द व मेहनतीची तयारी हवी। मग कितीही अडथळे आले तरी तुम्हाला रोखू शकत नाही। जळगावच्या राजाराम नगर मधील कोमल शिंदे हिला कॉलेजची फी भरताना नाकीनऊ यायचे। स्टडी टूरला जायचे तर आधी भावाला पाठवायचे की स्वतः जायचे अशी तडजोड करावी लागे। आज हीच मुलगी PSI ची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे। पुढे काय तिने सांगितलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। छोट्या 3 खोल्यांच्या घरात राहणारी कोमल शिंदे PSI ची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे। 4 जुलै 2023 रोजी निकाल घोषित झाला। यावेळी गगन ठेंगणे झाले, मात्र या यशाचा मार्ग सोपा नव्हता। घरच्या आर्थिक स्थितीमुळे त्यांना कॉलेजची फी भरताना नाकीनऊ यायचे। कॉलेजची स्टडी टूर असली तर दोघांपैकी आधी कोण जायचे हे या भावंडांना ठरवावे लागे। आई भारती व वडील सोपान शिंदे दोघांनीही मुलांच्या शिक्षणासाठी दिवस रात्र एक केलं। आई 2019 पर्यंत सकाळी खासगी कंपनीत काम करून घरी आल्यावर कपड्यांना इस्त्री करून द्यायची। वडील 1997 पासून जळगावच्या ग्रामीण भागात 25 गावांमध्ये फिरून कपडे विकतात। सुरुवातीला त्यांच्याकडे सायकल होती, नंतर 2-व्हीलर घेतली। घर खर्च ते सांभाळतात, तर आईने आमच्या शिक्षणासाठी आर्थिक तजवीज केली अशी माहिती कोमल शिंदे यांनी दिली। 4 जुलैला माझा वाढदिवस होता। 2020 पासून परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली होती, पण निकाल लागत नव्हता त्यामुळे रडत होते। यादी लिपिक व कर सहाय्यक पदाची परीक्षा 1-2 गुणांनी पास होऊ शकले नव्हते, त्यामुळे याही परीक्षेत काय होतं याचं टेन्शन आलं होतं। मोबाईल बंद करून घरात बसून होते। मित्रमैत्रिणींनी येऊन निकाल लागला आणि तू परीक्षा पास झाल्याचं सांगितले। पुढील महिन्यापासून नाशिकला प्रशिक्षण आहे, नियुक्ती मिळाल्यावर आई वडिलांना सोबत घेऊन जाणार असल्याचं कोमल शिंदे म्हणाले। आई वडील प्रेरणास्रोत आहेत। आई घरी आल्यावर दिवसभरात काय काम केलं, कशी मेहनत घेतली हे सांगायचे, त्यांचे कष्ट मुलांना कळायला हवेत असंही कोमल म्हणाली।